समीर फक्त यशचा मित्र नाही राहिला तर नेहाचा भाऊ झालाय, त्याच्यामुळं तुम्ही आता पुढे पुढे पाहाल एपिसोडमध्ये तो यशला भाऊजी म्हणून कसा ट्रीट करतोय त्याची एक वेगळी मजा आहे. नमस्कार, मी मधुरा शिदे आणि कलाकृती मीडियावर तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. माझी तुझी रेशीम गाठ या सेटवर आत्ता आपण आलेलो आहोत आणि इथे आहे यश आणि नेहाचा साखरपुडा. या निमित्ताने आत्ता माझ्याबरोबर आहे समीर म्हणजेच अभिनेता संकर्षण कराडे. हाय. हाय मधुरा, खूप मनापासून तुझं आमच्या या सेटवरती स्वागत. थँक्यू. आणि तुझं आमच्या चॅनलवरती खूप खूप स्वागत, पहिल्यांदाच आलायस. आणि मला छान वाटतं, एकतर कलाकृती मीडिया, मला एकतर हे नावही खूप युनिक वाटलं होतं, कारण रिसेंटली माझंही एक तुमच्या सोशल मीडियावरती फोटो पोस्ट केला होता आणि त्याला छान प्रतिसाद मिळाला, तर मला हे नाव खूप आवडलं मुळात, कलाकृती मीडिया. येस, सो थँक्यू सो मच. थँक्यू, थँक्यू सो मच. दादा, मला तुला सगळ्यात आधी विचारायचं आहे की नाटक, मालिका, लेखन, कविता, अभिनय, सगळ्या गोष्टी तू एकाच वेळी करतोस, तू झोपतोस का? तुला वेळ तरी मिळतो का झोपायला? नाही, खरं तर कमी होते, कारण कधी कधी धावपळ होते, पण मला वाटतं त्याच्यासाठी आपण काम करत असतो कलाकार म्हणून. आता तू म्हणशील तसंच प्रयोग चालू आहेत, मराठवाडा दौरा पण आहे आता, मग नंतर आम्ही लंडनला जातो प्रयोग करायला, तर मग तेवढ्या वेळात इथली कामं कम्प्लीट करायचे असतात, मग कधी कधी इथे उशीर होतो, कधी कधी किचन कलाकाराला उशीर होतो, पण मला असं वाटतं ह्या धावपळीमध्ये ना आपण तेव्हाच सक्सेसफुली काम करू शकतो जेव्हा आपल्या भोवतालची माणसं आपल्याला समजून घेतात आणि ॲडजस्ट करतात. त्याच्यामुळे हे जर सक्सेसफुली होत असेल तर हे या आमच्या टीमचं, रेशीम गार्डचं, नाटकाच्या लोकांचं, किचन कलाकारचं आणि आमच्या वाहिनीचं, या सगळ्यांमुळे हे स्मूथली होतं आहे आत्तापर्यंत. सो आता यशचं फायनली लग्न ठरलं आहे, समीरला काय वाटतंय की आता जवळच्या मित्राचं लग्न आहे, काय कसं फिलिंग आहे, किती एक्साइटमेंट आहे? दोस्त होय परायवालं फिलिंग आहे, कारण समीरने मित्र म्हणून खूप प्रयत्न केले, म्हणजे अगदी तू जाऊन सांग रे मी आहे ना तुझ्या पाठीशी, महिने बोला थां वगैरे सगळे उद्योग करून झाले. पण मला असं वाटतं की हीच त्या मैत्रीची गंमत असते, कारण ह्या वाहिनीवरनी किंवा ह्या मालिकेने तेच दाखवण्याचा प्रयत्न केला की इतका मोठा बिझनेसमनसुद्धा जेव्हा प्रेमात पडतो तेव्हा मित्राचं ऐकून कसे त्याला बालिश चाळे करायला लागतात आणि त्याची जी मजा आहे ती आपण अनुभवली आणि आता त्या प्रयत्नांना यश आलं आहे. तर छान, आता साखरपुडा होतोय, लग्न होईल. बरं, त्यात आता समीर फक्त यशचा मित्र नाही राहिला तर नेहाचा भाऊ झाला आहे, त्याच्यामुळं तुम्ही आता पुढे पुढे पाहाल एपिसोडमध्ये तो यशला भाऊजी म्हणून कसा ट्रीट करतोय त्याची एक वेगळी मजा आहे, तर मला फार आनंद होतोय एक कॅरेक्टर प्ले करताना, मजा येते. आणि लग्नासाठी तुझा काय स्पेशल लुक असणार आहे किंवा संगीतला? तू आता जूते लपवतात लग्नामध्ये, तर तू असं काही करणार की जूते बाबा आपण नाही पळवून नाही द्यायचे असं काही आहे का? काही अजून तसं स्क्रिप्टमध्ये आलं नाही आहे. आता आम्हाला काय, आता आमचं एंगेजमेंट शूट झाली आहे, आता 3 दिवसात आम्ही चाललोय आउटडोअरला लग्न शूट करायला, कलाकृती मीडियाचं तिथेही स्वागत आहे, मी आत्ताच आमंत्रण देऊन ठेवतो. तर माहीत नाही आता स्क्रिप्टमध्ये काय आहे, पण संकर्षण म्हणून मला ते आवडत नाही फार, बूट लपवणं आणि ते शोधणं मग त्याचं ध्येय देणं, पण आता समीर म्हणून काय काय स्क्रिप्टमध्ये आहे ते बघतो, त्या त्याप्रमाणे मजा आम्ही करणार. तुझं खऱ्या आयुष्यामध्ये असं कोणी घनिष्ठ मित्र आहे का, म्हणजे असणारच अर्थात, पण काय सांगशील कोण आहे तो? खूप ठराविक मित्र आहेत माझे, म्हणजे मला खरंच आपल्या इंडस्ट्रीमध्ये तसे माझे खूप कमी मित्र आहेत की ज्यांच्याशी मी बोलतो किंवा ज्यांना भेटायला आवर्जून जातो, पण माझा परभणीचा एक मित्र आहे डॉक्टर अनिकेत सराफ, तो माझा खूप घट्ट मित्र आहे, म्हणजे दिवसात रोज 1/2 तास 40 मिनटं आम्ही बोलतच असतो आणि तो गायक आहे, सारेगमपच्या पहिल्या पर्वामध्ये उपविजेता होता आणि आमची मैत्री परभणीपासून आहे, तर तो एक माझा घट्ट मित्र आहे आणि बाकी मग सगळे आहेतच, तसा मित्र आहे की ज्याच्याशी आम्ही सल्ला देणे, सल्ले घेणे, खोड्या करणे हे सगळं आम्ही करत असतो. येस, आता लग्नाच्या निमित्ताने आपली परत एकदा भेट होईलच आणि लग्न, मेहंदी असते, हळद, संगीत, ह्या सगळ्या धमाल मजा मस्ती आपण परत एकदा एकत्र बघणारच आहोत. सो थँक्यू सो मच. थँक्यू सो मच मधुरा, परत एकदा तुझ्या आमच्या सेटवरती स्वागत आणि कलाकृती मीडियाला मी ऑफिशियल निमंत्रण देतो की या आमच्या लग्नाला सुद्धा, आमच्या म्हणजे यश आणि नेहाच्या, तिथे एक वेगळी काही धमाल असेल आणि हे सगळं तुमच्यापर्यंत खूप चांगल्या पद्धतीने पोहोचेल, आम्ही वेळोवेळी तुम्हाला सगळं इन्फॉर्म करू. असे कहो, कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लयलूट, मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा.